येऊ घातलेल्या आगामी अर्थसंकल्पात सरकारकडे नवीन असं काहीच असणार नाहीये. तो फक्त एक ऑडिट असणार आहे आणि सर्वसामान्यांचा कराचा बोजा मात्र वाढणारच आहे असं मत भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकार या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार असून यावर्षी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा सादर न करता अर्थसंकल्पातच त्याचा समावेश केल्यानं आणि त्याचप्रमाणे सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर बिघडलेली भारताची आर्थिक स्थिती आणि 5 राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं सरकारला नोटीस पाठवून कोणत्याही प्रकारच्या घोषणा या संबंधात राज्यासाठी करू नये असं कळवलं असल्यानं सरकार नवीन काही देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वाजपेयी सरकारच्या कार्यकाळाप्रमाणे खासगीकरण करून उद्योजकांना फायदा पोहोचवण्याचं कार्य करून सर्वसामान्यांना मात्र करवाढीच्या बोजाचा सामना करावा लागेल असं प्रखर मत डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी एमसीएनशी बोलताना व्यक्त केलंय. केंद्र सरकारचं बजेट 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण बजेट असणार यात काही शंका नाही. याची काही कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचं बजेट हे स्वतंत्र दिलं जायचं. आता हे रेल्वेचं स्वतंत्र बजेट न देता ते हे आज जनरल बजेटचा भाग होणार आहे आणि त्यामुळे रेल्वे बजेटची जी स्वतंत्र अपेक्षा चर्चा होती की रेल्वे रूळ किती टाकणार, डबल लाईन होणार की नाही, बीड बर्णी रेल्वे लाईन होणार की नाही, ज्या भागात रेल्वे नाही तिथे जाणार की नाही, हे सगळे प्रश्न आता बजेटशी निवडले जाणार आणि रेल्वेचा एवढा मोठा जो कारभार आहे तो त्या बजेटमध्ये रिफ्लेक्ट होणार. त्यामुळे त्याच्याबद्दल एक औत्सुक्य आहे की कुतूहल आहे की कशा पद्धतीने हे केलं जाईल. नंबर 2 भाग जो आहे की हे बजेट जे आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी काही त्याच्यावरती बंधनं घातलेली आहेत. म्हणजे 5 राज्यात निवडणुका आहेत सध्या, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा, या 5 राज्यात निवडणुका आहेत आणि ह्या राज्यांना काही स्पेशल तुम्हाला त्या बजेटमध्ये देता येणार नाही किंवा निवडणुकीवर प्रभाव टाकेल अशा प्रकारची कुठलीही घोषणा करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. याचं मला स्वतःच कारण वाटतं की डिमॉनिटायझेशन जे झालं, नोटबंदीचं जे सरकारने अत्यंत साहसवादी पाऊल उचललं आणि ज्याचे गंभीर परिणाम आता देशाला भोगायला लागता आहेत, त्या पार्श्वभूमीवर सरकारला काहीतरी एक पॉझिटिव्ह इमेज, काहीतरी आम्ही फार चांगलं चित्र देशापुढे आहे आणि निर्माण होणार आहे अशा प्रकारचा एक आशावाद रंगवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हे बजेट वापरलं जाईल हे स्पष्ट आहे. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की बाबा आपल्यावरती अप्रत्यक्ष कर वाढण्याची जी काही प्रक्रिया चालू आहे आणि जी GST मार्फत होणार आहे की GST सर्वसामान्य माणसांवरती अप्रत्यक्ष कर वाढणार आहे, वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, तसं होऊ नये अशी जी अपेक्षा असते. परंतु GST आता जाहीर होणार तेव्हा सरकारने त्याचं लक्षात घेऊन काहीतरी रिलीफ दिला पाहिजे. हे कसं करायचं तर सरकार खाजगीकरण करूनच करणार, टॅक्स वाढवून खाजगीकरण करून करणार. कारण का सरकारला पैसा लागणार, हा पैसा कुठून येणार तर लोकांच्याकडनं जास्त जमा झाला पाहिजे. आता कर म्हणजे मग जास्तीत जास्त लोक करपात्र झाले पाहिजेत. आता तुम्ही इन्कम टॅक्सची लिमिट वाढवली तर ती करपात्र लोक कमी होतील, त्यामुळे इन्कम टॅक्सची लिमिट वाढवून चालणार नाही. मग त्यामुळे मग पण करपात्र माणसं तर वाढवायचीच आहेत, मग ती कसं करणार? मग सरकारचं स्वतःच्या घरचं म्हणजे शेतकरी अडचणीत आला की जसं स्वतःचे आधी गाई बैल विकतो, मग भांडी विकतो, मग दागिने विकतो, तसं आता हे करणार की अडचणीत असल्यामुळे खाजगीकरणाचं म्हणजे आम्ही सुवाच करते म्हणजे उद्योगपती पण खुश होतात आणि दुसरीकडे सरकारला पैसा मिळतो म्हणून त्याच व्यवहारावर यांचा भर राहील असं मला वाटतं.